झी 24 तास एक पाऊल पुढे। विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी दारूच्या 6,000 पाऊच जप्त करण्यात आले। तसंच अपर इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या राहुल जाधव या तरुणाला अटक करण्यात आली। चाकणमध्ये ट्रान्सपोर्टद्वारे विनापरवाना दारू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला। ही दारू गोव्याहून मागवण्यात आली होती आणि गुजरातला पाठवण्यात येणार होती। यामध्ये आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचं समोर आलंय। ही दारू कुणी पाठवली तसंच कुणाकडे जाणार होती याचा तपास आता पोलीस करत आहेत। एका ठिकाणी 15 आणि दुसऱ्या एका ट्रान्सपोर्टमध्ये अजून 15 बॉक्सेस गोण्यात आल्या होत्या। संपूर्ण मग माल आम्ही तो ताब्यात घेतला। त्यामध्ये आता आपण राहुल संभाजी जाधव या 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध आपण खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक करणं व अवैध दारू जवळ बाळगणं याप्रमाणे आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।